हाय नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत जे व्हिडिओ बनवतो आपण, तर अनेक प्रकारचे व्हिडिओ राहतात आपले आणि ते कट करून आपण वेगवेगळे व्हिडिओ काइन मास्टरमध्ये कसं एडिट करायचं याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर आपण काइन मास्टरला ओपन करू. आता तुम्हाला एक विनंती आहे, जर आपण आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की नक्की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण काइन मास्टरचे फुल ट्युटोरियल आपण तीन भागात देणार आहोत. एक आजचा भाग जो राहील तो पूर्णपणे एक इझी आणि साधारण व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट कसं हे करता येईल, एडिट करता येईल. त्यानंतर दुसरा भाग त्याच्यात अजून त्याच्यातले सर्व बारकावे आणि तिसऱ्या भागमध्ये परफेक्ट एडिटिंग आपण शिकवणार आहोत. त्यासाठी आपण जर ग्रुपला जर चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं. आणि एक दुसरी एक गोष्ट सांगतो, हा जो माझ्याकडचा काइन मास्टर ॲप्लिकेशन आहे, हा काइन मास्टर ॲप्लिकेशन असा आहे की त्यावर काइन मास्टरचा लोगो राहत नाही आहे. बाकीचे जे हे पाहता तुम्ही काइन मास्टरचं ॲप्लिकेशन, त्याच्यावर काय राहते, काइन मास्टरचा लोगो साईडला राहतो. आता पहा, मी माझ्या याच्यात ओपन करून दाखवतो. इथं तुम्हाला एक न्यू फोल्डर घेत आहे मी, समजा हे पहा इथं दिसते का साईडला, नाही तर बाकी ठिकाणी जर आपण कोणत्याही याच्यात ॲप्लिकेशनमध्ये जर पाहिलं ना तर तुम्हाला काय दिसेल, या ठिकाणी इथं काइन मास्टरचा लोगो राहते आणि तो आपण व्हिडिओ एडिट करून टाकल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये तो प्रत्येक ठिकाणी तो जातो. पण माझ्याकडं जे काइन मास्टर आहे तो मी एका याच्यावरून डाउनलोड केलेलं आहे, त्यामुळे याची लिंक मी तुम्हाला देईल दुसऱ्या व्हिडिओत, या पहिल्या व्हिडिओत नाही. तुम्ही यावेळेस समजून घ्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि पूर्णपणे तुम्हाला हा फ्रीवाला बिगर लोगोचा हे काइन मास्टरची लिंक देणार आहे मी. चला तर सुरुवात करू. आपण काइन मास्टर ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचा सरफेस येतो. पहा मित्रांनो, अशा पद्धतीचा सरफेस येतो आणि हे सरफेस आपण पाहतोच. मग पहा, याच्यात सर्वात सुरुवातीला राहते क्रिएट न्यू. आपल्याला जर नवीन काही व्हिडिओ एडिट करायचं असेल तर या बटनवर क्रिएट न्यूवर आपल्याला क्लिक करावं लागते. त्यानंतर दुसरा राहतो माय प्रोजेक्ट. माय प्रोजेक्ट म्हणजेच काय, इथं माझे समजा दुसरा काही एखादा प्रोजेक्ट जे आधी व्हिडिओ मी तयार केलेले आहे ते इथं आपले सर्व प्रोजेक्ट राहतात व्हिडिओज. याच्यात आपण ऑलवर पाहू शकतो, इथं समोर दिसत असेल हे इथं ऑल. या ऑलवर क्लिक केल्यानंतर माझे जेवढे व्हिडिओ आहेत आतापर्यंत केलेले मी, ते सगळे व्हिडिओ इथं तुम्हाला दिसतील या भागात. हे आहे आपला प्रोजेक्ट, याची आपण आज ओळख करत आहोत. ओळख केल्यानंतर प्रत्यक्षामध्ये एक साधारण व्हिडिओ तयार करणार आहोत आपण, थोडंसं मोठं होईल. पण माझी विनंती आहे तुम्हाला, तर एक चांगलं जर शिकायचं असेल, माहिती पूर्ण घ्यायची असेल तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ पाहो. पहा, त्याच्यानंतर हे प्रोजेक्ट पाहिलं आपण, न्यू क्रिएट न्यू पाहिलं, माय प्रोजेक्ट पाहिलं. त्याच्यानंतर असेट्स आहेत, याच्यात अनेक प्रकारचे असेट आहेत. हे जे खाली दिसत आहे याच्यात काइन मास्टरचे अनेक प्रकारचे असेट्स आहेत, याच्यात आपल्याला काय पाहायचं ते पाहून घेऊ. चला तर याच्यावर क्लिक केलं आपण असेटवर, की याच्यात सगळ्या प्रकारचे वेगवेगळे हे दिसतील तुम्हाला. त्याच्यानंतर इकडं प्रोमो हे आहे, तर आपल्याला हे घ्यायची गरज नाही सध्या, आपण एक व्हिडिओ तयार करत आहोत. चला तर आपण सुरुवात करू. क्रिएट न्यूमध्ये जाणार, त्याच्यानंतर रेशो सिलेक्ट करायचं आपल्याला. क्रिएट न्यूमध्ये गेल्याबरोबर रेशो सिलेक्ट जर करायचं झालं तर आपण पहिला रेशो सिलेक्ट करतो यूट्यूबसाठी 16:9. हे आपण आडव्या स्क्रीनचा व्हिडिओ शूट करतो. त्याच्यानंतर हे उभ्या साईडचा, हे कोणता दुसऱ्या नंबरचा. त्याच्यानंतर न्यू प्रोजेक्टमध्ये आपण हे रेशो पाहत आहोत. त्याच्यानंतर 1:1 इंस्टाग्रामसाठी आपण वापर करतो. हां, त्याच्यानंतर हे व्हिडिओ वगैरे सगळ्या पद्धतीचं. मग त्याच्यात इंस्टाग्राम आलं, फेसबुक आलं, जसं आपल्याला हे पाहिजे तसं आपण याच्यातून काय करू शकतो, रेशो सिलेक्ट करू शकतो. आज मला रेशो सिलेक्ट करायचा 16:9, याच्यावर मी क्लिक करीन आणि समोर जाईन. पहा, त्याच्यानंतर असे फोल्डर येतात, मीडिया फोल्डर. आता मीडिया फोल्डरमध्ये आपल्याला जे फोटो घ्यायचं, आज मी काय करणार तुमच्यासमोर तीन चार फोटो घेऊन दाखवणार आणि त्याच्यावर एडिटिंग करणार आपण. चला तर पाहू आपण स्टोरेजमध्ये जायचं. कुठं जायचं, स्टोरेजमध्ये. हे पहाल, हे स्टोरेज आहे. स्टोरेजमध्ये गेलो की काय दिसते आपल्याला, हे स्टोरेज. स्टोरेजवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जेवढा डाटा आहे, व्हिडिओ आहे, ऑडिओ आहे, इमेजेस आहेत, हे सगळं या स्टोरेजमध्ये दिसेल. त्याच्यानंतर फेवरेट्समध्ये जे काइन मास्टरचं हे आहे त्याचे सर्व हे फेवरेट्सचे जे राहतात ते, त्याच्यानंतर आपण जे डाउनलोड हे करून ठेवलेले फेवरेट करून. त्याच्यानंतर व्हिडिओज, हे काइन मास्टरचे असे अनेक व्हिडिओज राहतात
जेणेकरून आपल्याला ज्या व्हिडिओची गरज पडेल त्याच्यातून आपण डाउनलोड करून ते त्याच्यात आपल्या याच्यात यूज करू शकतो. आणि काही इमेजेस राहतात, हे इथं तिसरा नंबर दिसत आहे, इमेजेस. इमेजेससुद्धा अशा राहतात काइन मास्टरच्या, की काइन मास्टरशी संबंधित आणि आपल्याला ज्या आपल्या व्हिडिओला जे पाहिजे तशासुद्धा काही काही इमेजेस राहतात, तिथूनसुद्धा आपण डाउनलोड करून यूज करू शकतो. चला तर आपण आता आज एक छोटा व्हिडिओ बनवणार आहोत, व्हिडिओकडे वळू. स्टोरेजवर क्लिक केल्यानंतर दोन ठिकाणचं हे दिसतात, तर आपण कधी बी काय करायचं, या साईडचं जे हे दिसतं आहे ह्या पहिल्या नंबरचं, याच्यावर क्लिक करायचं, कारण याच्यात आपल्या सगळ्या फोल्डर राहतात, फाईल राहतात, त्याच्यावर आपण क्लिक करणार. चला तर पाहू कुठं, पहिल्या याच्यावर. ओके, अजून एकदा क्लिक करायचं आणि पहा क्लिक केल्यानंतर काय दिसत आहे मला तुमच्यासमोर, की जेवढे माझे मोबाईलमध्ये फोल्डर्स आहेत, व्हिडिओचे आहेत, ऑडिओचे आहेत, त्याच्यानंतर मी जे जे फोटोज वगैरे ठेवलेले असतील, काय शेअर चॅटवरून फोटो डाउनलोड केलेले असतील, असे वेगवेगळे फोटोज आहेत. तर मला आज काय करायचं, समजा एक व्हिडिओ तयार करायचा, मी आधी त्यासाठी काय करेल, 3-4-5 इमेजेस डाउनलोड करून घेईन. डाउनलोड जे केलेले आहे मी त्याच्यात इमेजेस सिलेक्ट करून घेईन. चला तर पाहू आपण. हे पहा, मी फोल्डर ओपन केला आणि ओपन केल्यानंतर माझ्याजवळ हे अनेक प्रकारचे काय आहेत, इमेजेस आहेत डाउनलोड केलेले. हे आता मी इथं वापरणार आहोत. चला तर आपण सुरुवात करू. एक हे इमेजेस सिलेक्ट केली, ठीक आहे. त्याच्यानंतर जे जे आपल्याकडे इमेजेस आहेत ते आपण इथून परत जायचं मीडियामध्ये, स्टोरेजमध्ये, ह्याच्यात, आणखी इथं, आणि ह्याच्यात डाउनलोडमध्ये. डाउनलोडमध्ये जे मी इमेजेस आहेत माझ्याकडं, ते मी काय करत आहे सध्या, हे सगळ्या इमेजेस कशा आहेत, पोर्टेबल आहेत, उभे आहेत, है ना. मला याच्या इमेजेस जसे आहे तर यांच्या साईडला मला बॅकग्राऊंड कलर द्यायचा, तर कसं द्यायचं ते पण पाहू आपण. चला, हे इमेजेस सिलेक्ट केले आणि याच्यातून आपण काय करू शकतो, याचं असं रेशो म्हणजे लहान मोठे जास्त साईज घेऊ शकतो. चला तर आपण पाहू काय करू, अजून काही इमेजेस घेऊ. ओके करायचे तर, आणि याच्यावरून अजून परत गेलो, ठीक आहे. आधी मी तात्काळ लगे इमेजेस सिलेक्ट करून घेतो. ओके, आणि बॅकग्राऊंडला काही ह्या इमेजेस घेतो, ठीक आहे, खाली दिसत आहे. ओके, अशा पद्धतीचे हे जे इमेज आहे, याला आता समजा ही माझी काय आहे, फक्त उभी आहे, ही बाकीची साईड अशीच दिसत आहे. मी काय करेल, याला सिलेक्ट करेल आणि याला इथं सिलेक्ट केल्यानंतर हे पिवळा कलर दिसते मित्रांनो, हे सिलेक्ट केल्यानंतर इथं पिवळा कलर दिसतो आणि सिलेक्ट केलेलाच भाग आपला इथं डिलीट होतो. या डिलीटवर जर आपण पहा, आता या डिलीटवर जर आपल्याकडून चुकून समजा हे आली, आपल्याकडं काय आहे, आपण साईज घेतलेली आडवी पोर्टेबल, ती आपल्याला नको आहे, हे मग काय करायला, डिलीट करू. डिलीट केलं, डिलीट बटनवर दाबल्याबरोबर काय होईल, हे जे सिलेक्ट भाग आहे तो डिलीट होऊन जाईल, गेला. त्याच्यानंतर हे सुद्धा आपला फोटो कसा आहे, उभाच आहे, आपल्याला हे नको आहे. अजून काय करणार आपण, सिलेक्ट केल्याबरोबर काय होईल, त्याच्यावर डिलीटवर जा, डिलीट बटन. हा दुसरा आहे काय, हा उभाच आहे, हेही नाही पाहिजे आपल्याला, तर याच्यात डिलीट करून घेऊ. अशा पद्धतीनं काय केलं, आपण इमेज घेतल्या आणि डिलीट करायचं शिकलो. दोन मुद्दे शिकलो आपण, इमेज कशी ॲड करायची, त्यानंतर ती चुकून इमेज समजा आली येईल त्याला डिलीट कसं करायचं, आता पुन्हा इमेज घ्यायची आपल्याला आडवी. ओके, चला अजून एक व्हिडिओ घेऊ आपण. त्याच्यात इमेज घेतले होते पहिल्या वेळेस, आता दुसऱ्या वेळेस काय घेतो आपण, व्हिडिओ घेत आहे. म्हणजे जे मेन हे आहे याच्यात पहा, ह्या व्हिडिओ आला कशात, मीडियामध्ये गेलो आपण, वरच्या साईडला जो मीडिया दिसत आहे पहा, आपल्याला इमेज किंवा व्हिडिओज जेव्हा मागच्या साईडला लावायचा तेव्हा आपण काय घेऊ शकतो, मीडियामध्ये जायचं वर आणि तिथून सिलेक्ट करायचं. हां, हे पहा आपण काय केलेलं आहे आतापर्यंत, मीडियामधून एक इमेज घेतली, त्याच्यानंतर एक व्हिडिओ घेतला, परत आणखी एक व्हिडिओ घेऊ, म्हणजे आपल्याला एवढ्या भागावर काम करता येईल. चला आपण आता व्हिडिओजमध्ये जाणार. याच्यात एखादा समजा माझा एखादा छोटा व्हिडिओ कामाचा जर मी शूट केलेला असेल, ते व्हिडिओ घेतो, म्हणजे आपला काम बी होऊन जाईल आणि व्हिडिओ एडिटिंगसुद्धा होऊन जाईल. हां, अशा पद्धतीनं माझी फाईल जिथं आहे ते मी सर्च करत आहे आणि त्या फाईलला मला घ्यायचं समजा, ठीक आहे, डाउनलोडमध्ये याच्यात, आणि हे काल झालेलं एक आहे ओपन. ओके ओके, हां पहा मित्रांनो, हा मी एक व्हिडिओ घेतला समोर आहे ना, दिसत आहे तुम्हाला. हां, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आहे मॅथचा. हा व्हिडिओ आहे एक मॅथचा, पण मला आता या व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला काय दिसत आहे बॅकग्राऊंडला, म्हणजे हे जे इथून पुढे पाहू आपण, आता इथून पुढे स्टॉप कर, व्हिडिओ आपला चालू व्हायचं होता, व्हिडिओ एडिटिंग चालू व्हायचं. आज आपण करू, मी
काय केलं, इथून मी पुढे बोललेलो आहो, तुम्हाला काय करायचं इथे एवढं बघायला सिलेक्ट करायचं, सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर ही जे उभी रेषा दिसत आहे, असं सिलेक्ट केल्यानंतर ही रेषा दिसते आणि वर दिसत आहे सीझरचा एक म्हणजे कैचीचा जो भाग दिसत आहे, कैचीवर क्लिक करायचं. केलं कैचीवर क्लिक. आता मला एवढा भाग नको आहे, कोणता, हा स्टार्टपासून सुरुवात झालेला आहे, इथून मी पुढे बोललेलो आहो, कुठून ही जी रेषा दिसत आहे माझी इथून पुढे, तर मला काय करायचं, ट्रिम टू लेफ्ट म्हणजे जे लेफ्ट साईडचं आहे त्याला मला क्लिक करायचं, लेफ्ट साईडला मला डिलीट करायचं. तर लेफ्ट साईडवर काय करेल मी, कैची घेऊन जाईल आणि या लेफ्ट साईडवर याच्यावर क्लिक केल्यानंतर लेफ्ट साईडवर आपण डिलीट करू. पहा मग, आणि पहिल्या ऑप्शनला डिलीट केलं म्हणजे जेवढा भाग होता माझा तो डिलीट झाला. आता पुन्हा परत चालून पाहू. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गुणाकार करण्याची सर्वात सोपी पद्धत. 100 जे कमी संख्या असतात आणि त्यांच्या दोन्हीचं जर आपल्याला गुणाकार करायचं असेल तर या पद्धतीनं जर आपण गुणाकार केला ना तर एकदम सोपा जाईल. पहा पहा मित्रांनो, आता हे आपण इथपर्यंत पाहिलं, पण इथून इथपर्यंत मी अजून काही लिहिलंच नव्हतं. मग मला इथं लिहावं लागेल की आज आपल्याला काय शिकायचं, गुणाकार. मग काय करेन मी लिहिण्यासाठी कुठं जाईल, इथं लेयर दिसत आहे मित्रांनो, हे लेयरचा भाग दिसत आहे. ओके, पहा तुम्ही, हा लेयरचा भाग दिसत आहे, बरोबर आहे. लेयरवर जाईल आणि लेयरवर क्लिक करेल मी. लेयरवर क्लिक केल्यानंतर इथं टेक्स्ट दिसत आहे मित्रांनो, टी म्हणजेच टेक्स्ट दिसत आहे इथं. या टीवर क्लिक करेल मी, म्हणजेच काय लिहायचं, मला इथं मी जे शिकवणार आहे त्या घटकाचं नाव ओळख मला इथं द्यायची. तर त्यासाठी मी टीवर जाणार आणि त्याच्यावर क्लिक करेल. पहा, टीवर गेल्यानंतर हे काय येते आपल्याला या बाजू, त्याच्यासाठी माझ्याजवळ जे मराठीचं फॉन्ट आहे गुणाकार शिकू, सोप्या पद्धतीने आणि हे असं काय करेन मी, याला हे जसं आपण मॅटर लिहिलं याला मोठी करायची साईज वर घ्यायचं आणि आपल्याला कुठपर्यंत त्याच्यात कलर द्यायचं दुसरा. समजा आता आहे हा, समजा व्हाईटवर व्हाईट झालं तर आपल्याला कलर बदलण्यासाठी मित्रांनो इथं पहा, एक पहिला ए दिसत आहे म्हणजे याचा फॉन्ट राहते. हां, एमधून काय फॉन्ट पहिले फॉन्ट पाहू आपण, फॉन्टवर क्लिक करायचं आणि याच्यात पहिले कंपनीचे फक्त एक दोनच येतात. जेवढे तुम्ही काइन मास्टर पाहाल, तुम्ही पाहाल डाउनलोड करून जर तुम्ही याच्यावरून पा कराल तर प्ले स्टोरवरून, माझ्याकडे जो प्ले स्टोरचं म्हणजे प्ले स्टोरवरून न डाउनलोड करता मी एका याच्यावरून घेतले, तर त्याच्यामुळे याच्यात मी वेगवेगळे फॉन्ट्स ॲड केलेले. आता पहा एवढे फॉन्ट्स आहेत, हे झाले याचे, पण मी माझ्या देवनागरी जे आपल्या मराठी याच्यात चांगले फॉन्ट्स लिहायसाठी मी वापर करतो असे अनेक फॉन्ट्स मी डाउनलोड केलेले. याच्यातून समजा मी आता एक तुमच्यासमोर छानपैकी अक्षर घेतो, सरपंच बोल्ड अशा पद्धतीचं एक चांगला हे आहे. हे पहा दिसत आहे मित्रांनो, छान असं. आता याच्यावर मला काय करायचं, याला कलर दुसरा द्यायचा, हा व्हाईट आहे. मग व्हाईटवर मी ही समोर दिसत आहे व्हाईट, या कैचीच्या समोरून एक चेक्स म्हणजे रेड याच्यात काय चौकोनात व्हाईट दिसत आहे, दिसत आहे ना. याच्यावर जर मी क्लिक केलं तर मला अनेक प्रकारचे कलर दिसेल, म्हणजे याला कलर देण्यासाठी. आणि कलर केव्हा होईल, जेव्हा याला सिलेक्ट केलेलं असू आपण, कोणाला गुणाकार शिकू सोप्या पद्धतीने, याला सिलेक्ट जेव्हा करू आपण तेव्हाच आपल्याला काय होईल, हे व्हिडिओ आपला ह्या कलर बदलेल. पहा आता याच्यावर सिलेक्ट करणार मी. पहा मित्रांनो, हे कलरचा खजिना आला माझ्याजवळ. कलरच्या खजिन्यात हे वरचे कलर हे असे पद्धतीचे वेगवेगळे आहे. त्याच्यानंतर याच्यात एक हे चेक्स माहीत, त्याच्यानंतर हे सर्कलवर जर क्लिक केलं तर असे वेगवेगळे कलर आपल्याला काय ॲडजस्टमेंट करता येईल, जसं आपल्याला जसं कलर पाहिजे तसं. आणि त्याच्यानंतर खाली याच्यातसुद्धा कलर आपल्याला जसं पाहिजे तसं मिक्स करता येईल, हे खाली मिक्स कलर होतात मित्रांनो. मग आपल्याला आपला नवीनच भाग आहे, त्याच्यामुळे या भागात मी तुम्हाला फक्त या कलरची ओळख देणार. याला कसं घ्यायचं, हा रेड घेतला मित्रांनो, पहा दिसत आहे इथं रेड. आता फक्त मला रेडच चांगला नाही वाटत, मला काय करायचं, याला आउटलाईन द्यायची, जे माझं अक्षर लिहिलेलं आहे मी त्याला आउटलाईन देईन. पहा आउटलाईन कसं, हे इथं टी दिसत आहे, खाली आलो इथं आणि इथं टी दिसत आहे. आउटलाईनवर क्लिक केलं मी आणि हे इथं इनेबल जे आहे याला क्लिक करायचं, डिसेबल एबल करून घ्यायचं आणि क्लिक केल्याबरोबर वरच्या याच्यात आउटलाईनला हे दिसतं चेकमार्क, याला क्लिक करायचं. चेकमार्कला क्लिक केल्यानंतर इथं ब्लॅक दिसत आहे. मग आता मला ब्लॅकसुद्धा मला कलर मला चांगला नाही वाटून राहिला, म्हणून मी काय करेल, ह्याचे जे आउटलाईन आहे आउटलाईनचा कलर कसं बदलायचं, पहा आउटलाईनवर परत जायचं, पुन्हा कलर चेक केलेले, इथं ब्लॅक कलर दिसत आहे इनेबलच्या खाली. एकदा त्याच्यावर सर्कल दाखवतो तुम्हाला मी, हे इथं क्लिक करायचं म्हणजे तिथं हा ब्लॅक कलर आहे. कशाचं, या अक्षराच्या बाजूनं जे आहे ते कलर ब्लॅक आहे. आपल्याला कोणता कलर घ्यायचा, येल्लो घ्यायचं. मग काय करेन मी, याच्यावर चेक मार्क करेल आणि येल्लोवर क्लिक करेल, चेक करेल आणि इकडे राईट मार्क करेल. या चेक्सवर
राइट करायचं, राइट केलं, पहा मित्रांनो दिसत आहे आता इथं थोडंसं जास्त पिवळा दिसत आहे, याला अजून वाढवता येते, दिसत आहे असा जर समोर समोर नेला आपण याला हातानं तो वाढत जाईल, आणि त्याला अजून जर कमी करायचं मला त्याच्यावरच जाईल मी, आणि काय करेन याला परत आणेन, हे पहा परत आला कमी झाला, अजून थोडंसं अशा पद्धतीनं आपण गुणाकार सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। आता हे पहा ए कुठपर्यंत दिसेल एकदा चालून पाहू आपण। गुणाकार करण्याची सर्वात सोपी पद्धत, 100 पेक्षा जे कमी संख्या असतात आणि त्यांच्या दोन्हीचं जर आपल्याला गुणाकार करायचं असेल तर या पद्धतीने जर आपण गुणाकार केला तर जिथं मला लिहायचं होतं माझा हात येईपर्यंत मला याला वाढवायचं, मग कसं वाढवायचं याच्यावर टच करायचं आणि याला फक्त समोरच्या क्रसजवळ असं वढत न्यायचं, इथपर्यंत नेलं आपला हात येत नाही तोपर्यंत हात येणार आहे इथं, इथं जवळ नेऊन थांबून द्यायचं। आता याच्यानंतर हात येईल, मग हाताच्या जवळपास आल्यावर आपण काय करू याला इथं थांबून देऊ, मग ते सरली येतील तेव्हा आपला बरोबर व्हिडिओ चालू होऊन जाईल। पाहू बरं आता चेक करून, पहा मित्रांनो परत घेतला आणि पहा आता सुरू करतो इथून। आपल्याला गुणाकार करायचा असेल तर या पद्धतीने जर आपण गुणाकार केला ना तर एकदम सोपा जाईल, पहा थांबून घ्यायचं याला अजून परत घ्यायचं आपला हात थोडा लवकर आला, इथपर्यंत घेतलं आणि इथं टिक केलं, टिक केल्याच्या नंतर हे पहा अशा पद्धतीनं गुणाकार शिकू सोप्या पद्धतीने। हे झालं आपण काय शिकलो याच्यात, लेअरमध्ये जाऊन काय शिकलो टेक्स्ट कसं घ्यायचं, त्याच्यानंतर आता याच्यावर मला दुसरं काही हे घ्यायचं, समजा मला आता लोगो घ्यायचा एखादा माझ्या चॅनेलचा, चॅनेलचं नाव आहे आपला टेक अन विथ यूट्यूब चॅनेल, तर त्याचा आपल्याला लोगो घ्यायचं, तर मग लोगो घेण्यासाठी काय जायचं हे पहा लेअरमध्ये जायचं, जसं आपण लेअरमधूनच काय घेतलं होतं फॉन्ट घेतलं होतं फॉन्ट शिकलो, तर आता लेअरमधून जाऊन आपल्याला काय घ्यायचं हे लेअर आहे, लेअरमध्ये जाऊन काय घ्यायचं आपल्याला मीडियात जायचं, आणि मीडियात गेल्यानंतर पुन्हा आपल्या स्टोरेजमध्ये जायचं त्याच्यासारखंच, त्याच्यानंतर आपल्या पहिल्या याच्यावर जायचं, याच्यावरच क्लिक करायचं आणि इथून माझा लोगो वगैरे जिथं असेल तो लोगो घ्यायचं। मला पहा ते इथं दिसत आहे माझ्या फोल्डर सर्व जे माझ्या मोबाईलमधले जेवढे आहेत ते मोबाईलमधून इझी आणि एकदम छान प्रकारे आपण एडिटिंग करू शकतो मित्रांनो, ते शिकवत आहे। पहा लोगोवर क्लिक केलं मी, ह्याच्यातून मला माझ्या चॅनलचा लोगो घ्यायचं, तर पहा याच्यावर क्लिक करेल आला लोगो मित्रांनो, हा निस्ता असाच दिसत आहे, मग याला मला जिथं पाहिजे तिथं काय करेन मी बोटाने याला असं सरकून घेईन, ह्या पद्धतीनं असं सरकून घेतलं। आता काय होत आहे हे खालचं जे आहे गुणाकार हा अक्षर मोठा झाला, या अक्षराला काय करेन मी याच्यावर क्लिक करेन, इथं अक्षरावर जाईल आणि याच्या पद्धतीनं याला काय करेल असं बोटानंच शॉर्ट करून घेईल मित्रांनो, म्हणजे आपला लोगोही बी लोगो जिथं पाहिजे तिथं व्यवस्थित आला आहे। आणि लोगोचा पहा आता मला शेवटपर्यंत जर घ्यायचं असेल मी काय करेल, हे इथं दिसत आहे खाली लोगोवर क्लिक केल्यानंतर येलो कलर आलेलं आहे दिसत आहे तुम्हाला, हे इथं हे पट्टीवर असं पकडेल पट्टी आणि इकडं वळत जाईल, पहा आता प्या पट्टीवर आहे असा पकडला हे व्हिडिओच्या शेवटपर्यंत, व्हिडिओ जिथून सुरुवात झालता आपला तिथपर्यंत मी काय केलं परत नेलं त्याला, आहे ना मित्रांनो बरोबर। मग आता मला पुढे जायचं, पुढं वाढवायचं, मग असं हातानं घेईल मी आणि इथं रेषा आली पहा इथं शेवटी आहे नाही, याच्यावर हात क्लिक करील असं आणि जिथपर्यंत व्हिडिओची शेवट होणार आहे माझे तिथपर्यंत याला मी असं ड्रॅग करत जाईल, पहा ड्रॅग करत चाललो आहे व्हिडिओ जिथं जिथं चालला आपला तिथपर्यंत आपण काय करू अशा पद्धतीनं आपण काय करणार आहे व्हिडिओ एडिटिंग, हे असं तुम्हाला एकदम सविस्तर पूर्णपणे कोणी सांगणार नाही आहे, माझा उद्देश आहे जास्तीत जास्त लोकांना सर्वांना आपल्या बांधवांना हे समजलं पाहिजे, व्यवस्थित व्हिडिओ एडिटिंग करता आलं पाहिजे आणि त्यांनासुद्धा यूट्यूबवर चांगले चांगले व्हिडिओ टाकता आलं पाहिजे, व्हिडिओ जर एडिटिंग करून चांगले टाकले आपण यूट्यूबला तर तुमचा यूट्यूब चॅनल चांगल्या पद्धतीनं चालेल। पाहत आहे हे आपण गणित शिकलो, इथपर्यंत आलो आपण, आता गणिताचा भाग आपल्याला कुठून कट करायचा आपण पुढून कट करून पाहिलं, आता आपलं बोलणं कुठपर्यंत झालं कुठं संपलं ते पाहायचं आपल्याला, पाहू तर आपण सुरू करून एकदा व्हिडिओ इथून घेतो मी करून आपण हे उत्तर तात्काळ काढू शकतो, ठीक आहे तुम्ही सुद्धा हे गणित सोडवून मला पाठवायचं, ठीक आहे मित्रांनो धन्यवाद। व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपला उत्तर लिहायचं विसरू नका। पहा मित्रांनो इथपर्यंत आपला व्हिडिओ संपलेला आहे, इथं शिकवणं झालं म्हणजेच काय करू आपण हे जे रेड हे दिसते आपले रेषा त्याच्या बाजूचं जे आहे त्याला आपल्याला कट करायचं, म्हणून काय करायचं आपण इकडं पहिले काय करतं लेफ्ट ट्रिम टू लेफ्ट ऑफ प्ले हेड म्हणजे इकडची बाजू काटली होती आपण, इकडची बाजू काटली होती आता आपल्याला काय करायचं पहा इथं जे आहे वरचं हे जर असं केलं तर इकडची बाजू कटेल, आपण जर याच्यावर क्लिक केलं तर इकडची बाजू कटेल, पण आपल्याला काय करायचं ही बाजू काटायची, ही बाजू काटायची एवढा एवढा भाग काटायसाठी काय करू आपण
लेप चला तर मित्रांनो आपण काय केलं कट करायचं कसं ते शिकलो हे पा कट करायचं आपल्याला इथून एवढा भाग आपल्याला समजा कट करायचा एवढा तर हे इथं दिसत आहे तर या पद्धतीने याच्यावर काय करू आपण एवढा भाग कट करायचा आपल्याला हा एवढा नको इथून इकडं तर मग आपण काय करू सीजरवर जाऊ म्हणजे कैचीवर जाऊ कैचीवरून जाऊ त्याच्यानंतर एक खालचा भाग जे दिसत आहे ट्रिम टू राईट ऑफ प्ले हेड या खालच्या बाजाचा जो आहे खालचा भाग याच्यावर आपण क्लिक करणार याच्यावर क्लिक करू आणि तेवढाच भाग काय करणार आपण हे डिलीट करून घेऊ हे इथं असं सिलेक्ट केल्यानंतर काय होईल येलो येईल आणि इकडं डिलीटचं बटन दिसत आहे इकडं त्याच्यात डिलीट केलं तर झालं अशा पद्धतीनं आपण हे काय केलं हे सुद्धा शिकलो आपण की कट कसं करायचं काय ठीक आहे त्याच्यानंतर पहा आपल्याला आता याच्यात काय टाकायचं आपल्याला समजा आपला सबस्क्राईब वगैरे बेल वगैरे टाकायचं सबस्क्राईब बेलचं एक टाकून घेऊ याच्यात जाणार कशात लेअरमध्ये लेअरमध्ये गेलो त्याच्यानंतर मीडियामध्ये जायचं लेअरमध्ये जाऊन कुठं हे मीडियात जायचं मीडिया दिसत आहे वर मीडियात जायचं मीडियावर क्लिक करायचं मित्रांनो आणि त्याच्यानंतर आपल्याला सबस्क्राईब बटन टाकायचं ते कुठं असेल आपल्या स्टोरेजमध्ये स्टोरेजमध्ये जायचं चौथ्या नंबरवर त्याच्यानंतर अजून पुन्हा एकदा स्टोरेजवर क्लिक करायचं पहा आणि याच्यावर काय करेन मी जिथं माझं समजा याचं बटन असेल सबस्क्राईब वगैरे बटन वगैरे जे लिहिलेलं असेल येलो ग्रीन जे पट्टे आहेत ना हे पाहता याला मी सिलेक्ट केलं खाली 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे हा इथं दिसत आहे बरोबर आहे अशी ग्रीन ग्रीन राहते आणि हे ग्रीन स्क्रीन कशी काय करायची काढायची ते क्रोमा की नावाचं एक हे आहे दिसत आहे खाली हे इथं दिसत असेल क्रोमा की दिसत आहे ही जी मागे ग्रीन स्क्रीन दिसत आहे तुम्हाला हे काय होईल गायब होऊन झाली आहे जर आपण याला ऑन केलं तर पाहू आपण याला ऑन करून पाहू आणि याला इनेबल आहे याला इनेबलवर क्लिक करा पहा मित्रांनो दिसत आहे का तुम्हाला क्रोमा की मागची ज्या साईडला जी होती ती नाही दिसणार याला आपण असं जिथं पाहिजे तिथं सेट करू शकतो आता याचं टायमिंग वगैरे ऑलरेडी आहे मित्रांनो याला क्लिक करा आणि हे पहा चालू करून तुम्हाला दिसेल चालू केल्यानंतर असं पहा चालू केलं सबस्क्राईब करायचं विसरू नका चॅनलला चला पुढचा व्हिडिओ पाहू आपण पुढचं दुसरं उदाहरण पाहू अशा पद्धतीनं हे 93 संख्या आणि हे 94 त्यांचा गुणाकार करायला आपल्याला वेळ लागेल पण हेच जर आपण या पद्धतीने केलं मित्रांनो तर आता आपण काय करणार याच्यात अजून एडिटिंग आता हे मागचा जो व्हिडिओ चालू आहे याचा आवाज आपल्याला कमी करायचा मित्रांनो आवाज कमी करण्यासाठी काय करू या व्हिडिओला सिलेक्ट करू आपण केलं व्हिडिओ सिलेक्ट आणि इकडे बटन दिसत आहे तुम्हाला आवाजाचा हे दिसत आहे इथं आहे ना याच्यावर क्लिक केलं आपण की काय होईल याचा आवाज आपल्याला हे पहा इथं कमी करता येईल असं कमी केलं हे पहा येतं एकदम कितीवर नेलं 10 नेऊ आपण 10 ठेवलं आहे अशा पद्धतीने हातानंच आपण करू शकतो त्याच्यानंतर हे ॲटो व्हॉल्यूम म्हणजे दोन्ही कानात हे कानात दोन्ही इकडं हे 100% आहे याला थोडं कमी करू याला थोडं 100% आपल्याला आवाज कमी जास्तसुद्धा करता येते नाही तर एक लेफ्ट बटन कानाचाच किंवा एका याच्यात हे असंही होऊ शकतं पण आपण हे आवाजाचं हे पाय इथून कमी जास्त होते आपण कमी केलेलं सध्या हां एवढं कमी केलं त्याच्यानंतर इथं चेक मार्क करायचं विसरायचं नाही हे आवाजसुद्धा आपण इथं पाहिलं पाहू आपण आता व्हिडिओ हा व्हिडिओ लावला आपण पहिल्यापासून जरी पहा असं चालत राहील इथून सुरू आहे कमी वेळात आपल्याला जास्त करायचं पहा एकदम आवाज कमी झालेला आहे माझा मी जो शिकवत होतो तो आवाजसुद्धा कमी झालेला आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला आवाज कमी जास्त करता येते पुढे पहा आपण काय केलो हे कैची शिकलो त्याच्यानंतर आवाजच शिकलो आता हे मध्ये जे दिसत आहे हे याच्यावर जर क्लिक केलं आपण तर काय होते आपली स्क्रीन ही जी आहे आपली स्क्रीन आपल्याला किती पाहिजे याच्यावर राहते पाहू आपण असं जर केलं समोरला किती दिसली पाहिजे एवढं असं समोर करता येईल आणि खालचं जे आहे याच्यावर क्लिक केलं तर शेवटचं आपल्याला कशी पाहिजे शेवटी कित काय दिसलं पाहिजे नेमका एवढं असंही दिसू शकतं याच्यावर चेक मार्क करा अशा पद्धतीनं ते पाहता व्हिडिओ आपण लावू जिथून लावली होती अशा पद्धतीनं हे आपला व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित हे एडिटिंग झालेलं आहे चला चेक करून पाहू हे पहा मी काय केलं तर सुरुवातीला एकदम वर घेतलं होतं त्यामुळं हे समोर दिसत आहे
हेच जर मला काय करायचं समजा हे दिसलं पाहिजे मला म्हणून मी काय करेल त्याला पा याच्यावर क्लिक करेल याच्यावर क्लिक क्लिक येलो आलं या मधल्या याच्यावर जाईल हे मध्ये दिसत आहे ना कैचीच्या आणि आवाजाच्या मध्ये त्याच्यावर क्लिक करेल आणि याला कमी करून घेईल पहा डिस्टन्स असं कमी करेल म्हणजे बोर्ड बरोबर दिसत आहे या याच्याबरोबर फेस टू फेस लागला पाहिजे एवढा बसवायचा आणि याच्यावर टिक मार्क करून घ्या आणि हे इथं किक बरोबर दोन्ही सारखं दिसेल हे पहा हे एक शिकलो आवाज किती कमी केलेले मी आता आवाज जर वाढवायचा झाला आपल्याला या व्हिडिओचा आवाज वाढला पाहिजे तर आपण याच्यावर क्लिक करून पुन्हा इथं जायचं आणि याचा आवाज जे कमी केलेलं 3% असं वर घ्यायचं म्हणजे आवाजसुद्धा 100% 200%पर्यंत आवाज वाढते आपल्याला तेवढं नाही करायचं हे आपण असं दिलं ठीक आहे चला याला आपण पाहिलं पहा लेअरमधलं काय काय पाहिलं आपण मीडिया पाहिलं इफेक्ट आता इफेक्ट पहा अनेक प्रकारचे इफेक्ट देता येतात या पहा याच्यात बेसिक इफेक्टवर जायचं तिथे क्लिक केल्यानंतर बेसिक इफेक्ट आणि त्याच्यानंतर याच्यातून जो पाहिजे इफेक्ट असा इफेक्ट त्या हाताला एवढ्या यायला आपण देऊ शकतो पाहू आता कसं इफेक्ट लागेल आपला इथपर्यंत ओके करून द्या त्याच्यातून इफेक्ट जे पाहिजे आपल्याला तसे इफेक्ट आपण बाजूलासुद्धा करू शकतो पहा व्हिडिओ पहिल्यापासून हे काय गुणाकार करण्याची हे पहा त्याच्यानंतर हे खाली इफेक्ट अशा पद्धतीने आपण त्यांना मागं पुढं सरकू शकतो हे झालं सर्वात सोपी पद्धत चला मित्रांनो आज आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल उद्याच्या भागात आपण पूर्ण पाहू ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करायला विसरू नका आणि चॅनल मध्ये हे येतात ते आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि 1 ते 2 मित्रांना नेहमी शेअर करत चला ठीक आहे मित्रांनो ओके याचा आवाज कमी करून देतो त्या व्हिडिओसोबत आपला जुडून जाईल ओके धन्यवाद मित्रांनो.